सोलापुरातील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटीने लवकर परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याबाबत गटनेते तसंच सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सोलापूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात सोलापूर शहरातील स्मशानभूमी सुशोभीकरणाबाबतचा सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून पाठवला असून तो प्रस्ताव गेल्या 8-9 महिन्यांपासून प्रलंबित आहे. या प्रस्तावामध्ये सोलापूर शहरातील स्मशानभूमी सुधारणा करून प्रस्तावित केलेल्या प्रत्येक स्मशानभूमीमध्ये गॅस विद्युत दाहिनी बसवण्याबाबतचा प्लॅन इस्टिमेट केलेला असून त्याप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांचे जीव दगावत असून स्मशानभूमीमध्ये गॅस विद्युत दाहिनी उपलब्ध झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी होत असलेले हाल कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरणास मंजुरी देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती आनंद चंदन शिवे यांनी दिली. सोलापूर शहरामधल्या जी प्रमुख मशानभूमी आहेत त्या मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी बसवणं आणि सुशोभीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही तशा पद्धतीनं मंजूर करून तो लगेच काम हाती घेऊ अशा पद्धतीचं चर्चा करत असताना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या ठिकाणी सोलापूर शहरातल्या नागरिक बंधुभगिनीला सांगू आपल्या माध्यमातून सांगतो की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत लवकरात लवकर करावं हीच अपेक्षा आम्ही ठेवतो ना. अन्यथा आम्हाला सोलापूर शहर जनता जे कोरोनाच्या महामारीच्या अनुसरून जी काय अनेक रुग्ण इथं मृत्यूचा तांडव होत आहे आणि विधी करण्यासाठी भरमसाठ पैसा त्यांना जो या ठिकाणी खर्च होत आहे आणि ही गॅस दाहिनी जरी अनेक मशानभूमीमध्ये झाली तरी आज मृत्यूचा तांडव दिसणारे जे ढीग दिसत आहेत ते दिसणार नाहीत. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये एक चांगल्या स्मशानभूमी या ठिकाणी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव या ठिकाणी महापालिकेने दिला आहे ती लवकरात लवकर मंजूर करणं ही अपेक्षित होतं म्हणून आम्ही हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. तरी लवकरात लवकर गॅस दाहिनी जी मृत्यू पडलेले जी लोक आहेत त्यांच्या नातेवाईकडून नातेवाईकांना नाहक मोठा पैसा या ठिकाणी मोजून त्यांना अंत्यविधीला या ठिकाणी खर्च होत आहे. गॅस दाहिनी तर बसवली तर कमी पैशामध्ये त्यांचा विधी होऊ शकतो असं आपल्या माध्यमातून.